ते आपण आज डायलिसिस किडनी निकामी झाल्यानंतर डायलिसिसची गरज पडते आणि दिवसेंदिवस हे रुग्ण वाढत आहेत आणि म्हणून या ठिकाणी सेंट जॉर्जमध्ये डायलिसिस करण्याची व्यवस्था या ठिकाणी नव्हती, म्हणजे पेशंटनी लगेच त्याचं डायलिसिस करून परत जायचं ओपीडीसारखं, ती व्यवस्था या ठिकाणी नव्हती आणि म्हणून आम्ही अतिशय सुंदर अशी व्यवस्था ती या ठिकाणी केलेली आहे. 10 आणि 2 12 म्हणजे एच आय व्हीसाठी हॅपेटायटिस बीसाठी पण सुद्धा जे रुग्ण आहेत त्यांनासुद्धा आम्ही वेगळी व्यवस्था केलेली आहे आणि 10 मशीन वेगळे अजून, म्हणजे असे 12 एकंदरीत डायलिसिस मशीन याची सुरुवात आजपासून आम्ही या ठिकाणी केलेली आहे. आणि त्याचबरोबर OT 6 OT त्यांचं आम्ही नूतनीकरण या ठिकाणी केलेलं आहे. अतिशय कॉर्पोरेट क्षेत्रातील दर्जासारख्या, म्हणजे प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये ज्या पद्धतीचे OT आहेत, ऑपरेशन थिएटर आहेत, तशाच किंबहुना त्यापेक्षाही चांगल्या दर्जाच्या OT ऑपरेशन थिएटर्स याची सुरुवात आम्ही आजपासून या ठिकाणी केलेली आहे आणि त्याचंच उद्घाटन या ठिकाणी झालेलं आहे. आता जेलमध्ये त्यांचेच लोक आहेत. नवाब भाईंना कोणाचा फोन गेला का? मला नाही वाटत असं काही आहे म्हणून. पण आता संजय राऊतांना काय दुसरं कामच राहिलेलं नाही, वाटेल तरी बोलतायत, वाटेल तसे बेशुट आरोप करता आहेत. मला वाटतं जेलमध्ये बहुतांशी तुमचे लोक आहेत, त्यांनी सांगितलं का तुम्हाला की आम्हाला मुख्यमंत्री करायला करू द्यात म्हणून? येणं म्हणजे कुठलीही माहिती नसताना किंवा खोटे आरोप करायचे, काहीतरी हवेत कुठे गोळीबार करायचा, असं काम संजय राऊतांचं झालेलं आहे. बरं, या संदर्भामध्ये आपल्या कल्पनेत दररोज बैठकी सुरू आहेत. माननीय मुख्यमंत्री महोदय, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी, अजितदादा आहे, त्याची कालही बैठक झाली, परवासुद्धा रात्री बैठक झालेली होती. मला वाटतं लवकरच आता हा निर्णय होईल, कारण अधिवेशनही तोंडावर आहे. 1-4 दिवसांनी अधिवेशन पण आपल्या त्या ठिकाणी आहे. मला वाटतं 1-2 दिवसांमध्ये आज उद्यामध्ये हा निर्णय होईल. त्या संदर्भामध्ये मी कुठल्या ट्विट बघितलेलं नाही, खरं म्हणजे बघितलं त्या संदर्भात बोलू शकेल. पण असं बोललं असेल किंवा कोणाचे भावना दुखावले असतील, निश्चित त्या संदर्भामध्ये दिलगिरी व्यक्त केली पाहिजे. मी नितीनजींची त्या बाबतीमध्ये बोलेल. हे तर काही लोकांना वाटतंय आणि म्हणजे स्वतः आपण पुलंकित असताना दुसऱ्यावर आरोप करायचे, आता खूपच म्हणजे उद्धवजींकडून खरं म्हणजे अपेक्षा नाही अशा पद्धतीने बोलतात. आणि खरं ते त्याचं कारण तसंच आहे, कारण सत्ता गेल्यामुळे माणूस किती बेभान होतो हे पहिल्यांदा आपण बघतोय. अनेक लोक सत्तेत आले गेले, पण तू त्यांनी असं काही बेछूट बेताल वक्तव्य केलं नाही. पण उद्धवजी ज्या पद्धतीने बोलतायत, ज्या पद्धतीने त्याचा तोल जातोय, मला वाटतं सत्ता गेल्यामुळे त्यांना ते फार पचत नाही आहे ती सत्ता गेलेली, खुर्ची गेलेली, आणि त्यामुळे त्याचं बेताल वक्तव्य त्या ठिकाणी करताय. ते खरं मागच्या काळामध्ये आपण ही चळवळ उभी केलेली होती आणि त्यात फॉर्म भरून घेतलेले होते, त्यात लाखोमध्ये फॉर्म भरले गेलेत, पण तो प्रत्यक्षामध्ये त्याचा रिझल्ट काय आहे हा एक संशोधनाचा विषय आहे. त्यामुळे मला वाटतं की खऱ्या अर्थाने याचे प्रचार प्रसार झाला पाहिजे, जनजागृती या संदर्भामध्ये झाली पाहिजे आणि ती होऊन सुद्धा प्रत्यक्षामध्ये ते कृतीमध्ये उतरलं पाहिजे, हे माझं त्यामागचं म्हणणं होतं. भाजप काय करतंय, काही भाजप त्याचा निर्णय देते का? आता उच्च न्यायालय सर्वोच्च न्यायालय त्यांच्या विरोधामध्ये निर्णय देत आहे, तर काय भाजपचे कोणी पदाधिकारी त्या ठिकाणी जज म्हणून बसलेत का? मला समजत नाहीये. म्हणजे न्यायालयाने निर्णय दिल्यावर सुद्धा भाजपच्या बोलायचं, भाजपच्या विरोधात आंदोलन करायचं, आता त्या काँग्रेसला सुद्धा सुचत नाहीये. इतर विचारांची अवस्था, म्हणजे तिघांची अवस्था मी असं म्हणेल, सेना असेल का, राष्ट्रवादी असेल का, काँग्रेस असेल, त्यांची अवस्था आता अतिशय वाईट झालेली आहे. सहनही होते, सांगताही येत नाही आणि म्हणून मला वाटतं त्यांचं न सांगता मौन भरून बसलेलं आहे.